असं कळालं असतं त्यांना वाटते महात्मा ज्योतिबा फुलेंना क्षणभर विश्वास करता, परंतु तिथं संताप व्यक्त करताय. हुशार माणसं संताप कुठेही व्यक्त करत नसतात, बुद्धिवान माणसं शांत असतात. आणि मग गेले आणि एका झाडाखाली वृक्षाखाली शांत बसले सावलीला आणि विचार करतायत, हसत किरत येतात. तेव्हा ते म्हणतात की मला माझा अपमान झालेला कळते, आणि यांना यांचा अपमान झालेला कळत नाही कारण सुशिक्षित नाही, शिक्षित नाही, यांना ज्ञान नाही, आणि ज्ञान झाल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावलेला कळत नाही, आणि म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि तिथूनच विचाराची ठिंगी, समाज क्रांतीच्या विचाराची ठिंगी पडली. आणि मग त्यांनी शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांसाठी पुण्यामध्ये स्कूल ओपन केलं. शाळा 1848 शाळा काढल्यानंतर प्रश्न पडला की आता या स्त्रियांना शिकवायला कोण जाणार. पत्नीला बोलवलं सावित्रीबाई फुलेला, तुला यांना शिकवायचं काम करायचं आहे स्त्रियांना. सावित्रीबाई फुले म्हणाल्या, मी शिक्षित नाही आहे आणि मी त्यांना कसं काय शिकवणार. तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले म्हणले की माझ्याकडे त्याच्यावर उपाय आहे. आणि स्वतः महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला, आपल्या अर्धांगिनीला शिकवलं आणि मग शाळा सुरू झाली. मग सावित्रीबाई शिकू लागलेले आहे. फळ नाही काही नाही, जमिनीची पाटी केली या धरतीची, धरती माया, या जमिनीची पाटी केली आणि झाडाच्या काडीची लेखणी केली आणि त्या जमिनीवर ते गिरवू लागल्या, ठळक ठळक अक्षरे काढू लागल्या. शिक्षणाचा श्री गणेशा त्यांनी ते विद्यार्थ्यांना सांगू लागल्या, झाडाची ओळख करून देऊ लागल्या, प्राण्याची ओळख करून देऊ लागल्या, व्यवहारिक गणित त्यांना खड्या गोट्याच्या माध्यमातून शिकू लागल्या. ही भारतातील पहिली शिक्षिका, या देशातील पहिली शिक्षिका आहे. आणि त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी अपार कष्ट सहन केले, दुःख सहन केले, अनेक हाल अपेष्टा सहन केले आहेत. तुम्हाला सर्वांना माहित आहे, ते सांगायची काही आवश्यकता नाही. एवढ्या हाल अपेष्टा सहन करून त्यांनी तुम्हाला शिकवलं आणि म्हणून आज तुम्ही आज त्या देशातल्या स्त्रिया सरपंचापासून पंतप्रधान राष्ट्रपती पदापर्यंत जातात. याची जननी, याची खरी माता कोण आहे? सावित्रीबाई फुले. परंतु आम्हाला जानेवारी महिना आला की काही आठवत नाहीये सगळं. आम्हाला सण समारंभ उत्सव निश्चितच आपण सण समारंभ उत्सव साजरे केलेच पाहिजे, मी त्या मताचा आहे. कारण सण समारंभाच्या माध्यमातून बंधुभाव आणि समता प्रस्थापित होत असते आणि सर्वजण, सर्वच लोक जर एकत्र प्रत्येकाच्या सण समारंभामध्ये गेले तर एकता बंधुभाव निर्माण होते. त्यासाठी हे समारंभ आहे. पण सण समारंभ साजरा करत असताना आम्हाला सावित्रीबाई फुलेच्या राष्ट्रमाता जिजाऊमाता साहेबांच्या जयंतीची मात्र कधी कधी आठवण येत नाही. आम्ही विसरतो की काय असं वाटतंय. कारण एके ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि एक युरोपियन विचारवंत म्हणतो की महापुरुष मरत नसतात. युरोपियन विचारवंत म्हणतो महापुरुष मरत नसतात. बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही पुढे जाऊन सांगतात की महापुरुषही मरत असतो आणि सर महापुरुषाचे विचारही मरत असतात. बाबासाहेब सांगतात. आता हे कसं काय? तर त्या सांगताना ते म्हणतात महापुरुष कसा मरतो, महापुरुषाचे विचार कसे काळाच्या ओघात नष्ट होतात. कारण महापुरुषाला, काळाला महापुरुषाचं मोठेपण सहन होत नाही आणि म्हणून काळ त्या महापुरुषाच्या समोर हजारो नालायक अनुयायाची फौज देते आणि ते नालायक अनुयायी त्या महापुरुषाचा प्रभाव पराभव करतात, त्याच्या विचाराचा पराभव करतात. म्हणून आम्ही फुलेंचे अनुयायी आहोत, भक्त नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत, आम्ही भक्त नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी आहोत, भक्त नाही. कारण भक्त म्हणलं की पूजा अर्चा आली, पाया पडणं आलं, अगरबत्ती लावली की झालं सगळं, तुम्हीच करा, आम्ही काही करणार नाही. म्हणून आम्हाला फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, फतिमा बेग आणि ज्या ज्या स्त्रियांनी शिक्षणासाठी मोठं योगदान दिलं त्या सर्व मातेच आमच्यावर हे ऋण आहे आणि ते आम्ही विचाराच्या माध्यमातून त्यांचे विचार आम्हाला तळागाळापर्यंत पोहोचायचे आहे. विद्यार्थी अवस्थेत तुम्ही ते विचार पोहोचवले का? परंतु ज्या वेळेस तुम्ही या स्कूल मधून बाहेर निघणार आहात, या सॉरी या महाविद्यालयामधून बाहेर निघणार आहात, महाविद्यालयामध्ये ही स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठमोठे
मोठ्या पदावर असाल त्या त्यावेळी या महापुरुषाचे या राष्ट्रमाता जे आहेत याचे विचार तुम्ही समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. कारण आम्ही ज्या समाजामध्ये जन्मलेलो आहोत त्या समाजाचं ऋण हे आमच्यावर असते. आणि मग सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा सुरू केली, स्त्रिया शिकू लागलेल्या आहेत. आणि नंतर मग ज्या प्रथा या देशामध्ये होत्या सर्वच प्रथा वाईट नसतात, अनेक प्रथा चांगल्या असतात, त्याचं आपण अनुकरण निश्चित केलंच पाहिजे. परंतु ज्या प्रथा वाईट आहे, ज्या प्रथा अनिष्ट आहे, ज्या प्रथेपासून आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं, आपल्या देशाची अध्योगती होते, त्या प्रथा आपण मात्र निश्चितच सोडल्या पाहिजे, त्याचा त्याग केला पाहिजे, तरच देशाचा विकास होऊ शकतो. म्हणजे या देशामध्ये काही प्रथा होत्या, जसे की आपल्याला माहित असेल सर डॉक्टरेट आहे, सर्व विचार सर्व बुद्धिवान लोक आहेत, इथं प्राध्यापक वर्ग सगळे आहेत. हिंदू विवाह कुलीन पद्धती होती, आता हिंदू विवाह कुलीन पद्धती एका नवऱ्याला 500 पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये ही पद्धती होती, मग राहायचं कुठं, त्या गोष्टीने प्रश्न आहे. एवढ्या स्त्रियांना ठेवायचं कुठं, मग त्या काळात ते पाटील असायचे, सरदार मंडळी असायची, मग ते जायचे कसे भेटायला, तिथंच असायच्या माहेरी, मग हे घोड्यावर जायचे. ना चंद्रसेन जी कोटार निघाले, त्याचे सासरेचे नाव काही असतात निघाले. मग पहिल्या दिवशी गेल्याने जावे गेल्याने आपल्याला माहित आहे आपल्या समाजामध्ये आपल्या धर्मामध्ये प्रत्येक धर्मामध्ये कशी प्रथा असते, जावयाची किती सोय होते, पुन्हा जावं पुन्हा साडी नसते, मस्त बोलणं येते, बोलण्यातच वेळ जाते, खाल्या पिण्यातच वेळ जाते, दुसरा दिवस उजाडते घेऊ निघा वाटतच तो त्याचं डोळे मरते ते मरते. 500 बायकापर्यंत नंबर लागायला किती दिवस लागतील, कधी घरी गेले. म्हणजे अशा प्रथा होत्या, ह्या प्रथेच्या विरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून, समाज क्रांतीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून आवाज उठवला आणि अशा प्रथा त्यांनी बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी अजूनही आपल्या देशामध्ये वास्तव स्थिती आहे. राजस्थानमध्ये घडलेलं उदाहरण आहे. 1984 मध्ये रूप कुंवर नावाची नव्या वर्गामध्ये ते लेसन आहे. रूप कुंवर नावाची कॉलेजची मुलगी, तिचं लग्न झालं तरी शाळा कॉलेजचे मुलं तिला चितेवर ढकलतात बँड बाजायला. शिक्षण व्यवस्थेला लाल वाटायला पाहिजे, इतिहास शिकवणाऱ्याला पण लाल वाटायला पाहिजे. म्हणजे अशी व्यवस्था, ही व्यवस्था कुठेतरी तुम्हाला आम्हाला बदलायची आहे. टीचर लोक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान देतात, शिक्षक प्राध्यापक चांगल्या प्रकारचं ज्ञान देतात, परंतु ते ज्ञान आम्ही समजून घेतलं पाहिजे, तुमची ही जिज्ञासा होती पाहिजे. सतीची प्रथा झाला म्हणून, ह्या सतीची प्रथा जसं राधाराम मोहन रायांनी तिथंच गेले, इंग्लंडमध्ये झाली आणि त्यांनी तिथं सांगून सांगितलं की ही प्रथा बंद झाली पाहिजे, कायद्याने बंद झाली पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की ही प्रथा किती वाईट आहे, म्हणजे सती जाऊ शकते पण सता नाही जाऊ शकत. बघा सती जाते विचार, सता जात नाही का जात नाही, आम्ही कधी विचार केला का, नाही केला विचार. सता यासाठी जात नाही कारण सता जाणाऱ्याच्या अंगावर काही संगण अंग आभूषण नसतात, आणि सती यासाठी जाते की तिच्या अंगावर खूप आभूषण असतात, ते सगळे आभूषण काढायचे आणि मग त्याचा कोणातरी विशिष्ट वर्गाला फायदा होते आणि मग तिला चित्ते ढकलून द्यायचं. म्हणजे बघा जिथं तिथं बेनिफिट आहे, सतीची प्रथा अशी सुरू झालेली आहे. म्हणजे अशा आहे वाईट परिस्थिती, म्हणजे तिनं विचारी न मरायचं. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की 50% अभावी या देशाची, भारताची, या हिंदुस्थानाची स्त्रिया आहे. मग स्त्रिया जर अशा आपल्या राहिल्या, अशक्त राहिल्या, सशक्त जर नाही झाल्या, तर हा देश लक्षाने कसा होणार, हा विचार महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मांडला, विचाराच्या माध्यमातून मांडला, समाज क्रांतीच्या माध्यमातून मांडला, आणि तोच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणला. बघा नाता कसं आहे, जरी बिचारे वेगवेगळ्या जातीतले आहेत, शिवाजी महाराज वेगळ्या जातीचे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले सैनी माळी जातीचे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगळ्या जातीचे आहेत, जातीचे जरी असले सर हेमंतजी सर, तरी मात्र विचाराने मात्र तुम्ही म्हणशाल राजा शिवाजी त्याची काय सामाजिक क्रांती आहे, विषय तो नाही. परंतु ज्या वेळेस शहाजी राजे कर्नाटकामध्ये मरण पावतात, घोड्यावर पडून त्यांचा मृत्यू होते 1664, ती घटना कळल्यानंतर जिजाऊ महासाहेब सत्ती जाण्याचा प्रयत्न करतात. तत्कालीन काळातील जी व्यवस्था होती त्यांना तसं
तसा दबाव आणता, परंतु छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेबाला सक्ती जाऊ देत नाही. 74 नंतर राज्याभिषेक झाल्यानंतर ते मनपावतात ऐक्या. म्हणजे बघा की सामाजिक क्रांती राजकीय राजकीय पटलाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्या काळामध्ये 17व्या शतकामध्ये 1601 म्हणजे 17व्या सुरू झाले. आणखीन आम्हाला ते कळत नाही 17व्या शतक कोणत्याला म्हणायचं, 18व्या शतक कोणाला म्हणायचं, 20व्या शतकाला तर आता आम्ही आणि 2022 आम्ही याला 20व्या शतक म्हणतो. 21व्या शतक सुरू झाले आहे. 17व्या शतकामध्ये म्हणजे जे युरोपीय लोकांना कळत नव्हतं सामाजिक क्रांतीचं, ती क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये घडवून आणलेली आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती ते सुद्धा करत होते, म्हणून तर महात्मा ज्योतिबा फुले त्यांना गुरु मानत. हा असा संबंध आहे यांचा शिष्याचा. म्हणजे किती विद्वान होते, शिक्षण जरी कमी असलं कॉर्पोरेट होते, नगरसेवक होते, त्यांना पुण्याच्या मनाकडे श्रीमंत घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे. लोकमान्य टिळकांची त्यांनी जमानत घेतली आहे. ज्या लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर अनेक वेळा टीका केली त्या लोकमान्य टिळकांची त्यांनी जमानत घेतली हा इतिहास. पुढे जातोय म्हणजे शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करतात, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून महात्मा ज्योतिबा फुले क्रांती करतात, आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या देशात चळवळीच्या माध्यमातून मुंबईच्या माध्यमातून त्या देशात सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न करतात, सामाजिक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करतात. सामाजिक परिवर्तन म्हणजे नेमकं काय, तर ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या परंपरा घडवायच्या आणि चांगल्या परंपरा यामध्ये इथं अस्तित्वात आणायच्या, आणि त्या माध्यमातून आपल्या देशाला बलशाली बनवण्याचं काम, समाजाला बलशाली बनवण्याचं काम करायचं, हे आमचा हा इतिहास आहे. आणि काय दुसरीकडून कुठून आणलेला नाही. लोक म्हणतात नाही कुठून तरी युरोपकडून त्यांनी काहीतरी प्रेरणा घेतली, ती प्रेरणा नाही. आमचा भारत देश असा आहे की आम्हाला कुणाकडून प्रेरणा घ्यायची आवश्यकता नाही आहे. चंद्रगुप्त सारखे, चंद्रगुप्त मौर्य सारखे सम्राट होऊन गेले, अशोक सम्राट सारखे महान सम्राट होऊन गेले, तर अनेक सम्राट गौतमी पुत्र सातकर्णी पहिले या देशामध्ये मातृसत्ता कुटुंब पद्धती होती. आईचं नाव लावत होते सर, नंतर त्यांचं नाव गौतमी पुत्र सातकर्णी. आता काहीतरी जिनी आहे आईचं नाव आपलं नाव होतं, नंतर आईचं नाव नंतर पप्पाचं नाव आणणार होतं. म्हणजे आई आणि वडील करून सुद्धा पप्पाचं नाव होतं. पप्पांचा त्याग असतो, आईचा त्याग असतो. पप्पाच्या रागामध्ये खूप प्रेम असते, आईच्या प्रेमामध्ये समुद्रासारखं अतुलनीय असं प्रेम त्याच्यात असते. म्हणून तर आईच्या मुखात अमृताचा सागर आहे. म्हणजे असं कार्य केलं त्यांनी, सतीची चाल झाली. पुन्हा केशव पण त्या काळामध्ये अशी प्रथा होती, केशव पण करायचं म्हणजे मिस्टर मेल्यानंतर पती मेल्यानंतर स्त्रीला विधवा राहावं लागत होतं. मग नाविकाचा संप करून आणला महात्मा ज्योतिबा फुले. मग एवढं कार्य करत असताना हे कार्य जर महात्मा ज्योतिबा फुले करत होते, अनेक लोकांचा विरोध होता, प्रस्थापित लोकांचा विरोध होता, तरी सुद्धा कार्य करत होते. कारण सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभ्या होत्या. कारण आपल्या स्त्रीचा पाठिंबा असल्याशिवाय माणूस चळवळीत किंवा कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, हा सिंहाचा वाटा सावित्रीबाई फुलेचा होता. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेचं कार्य सांगताना आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं कार्य सांगावंच लागेल, त्याशिवाय त्यांचं कार्य पूर्ण होणारच नाही, त्याशिवाय त्यांचा इतिहास आपण पूर्णपणे सांगू शकतो. केशव पण झाले. बाल हत्या प्रतिबंधक कायदा, बाल हत्या ग्रह, बाल हत्या प्रतिबंधक ग्रह त्यांनी स्थापन केलं. विधवा स्त्रियांचं मग पावर जर वाकडं वगैरे पडलं तर मग प्रॉब्लेम याचे, आणि म्हणून त्यांनी त्यावेळेस बोर्ड लावले की तुम्ही जीव देऊ नका, तुम्ही तुमचा अनमोल असा प्राण देऊ नका, आमच्या घरी या, आम्ही तुमची सोय करू. तेव्हा किती विरोध झाला, प्रचंड विरोध झाला. चांगल्या कार्याला विरोध होत असते, परंतु विरोध झाल्यानंतर मात्र नंतर त्याच कार्याचा काय होत असते, वाहवा होत असते, त्या कार्याची गौरव होत असते, आणि म्हणून त्याच्या कार्याचा गौरव आहे, गौरव आहे, म्हणून असा प्राण त्याची जयंती साधली. हे त्यांचं कार्य आहे. त्याने त्या काळामध्ये देवाच्या बाबतीत काय म्हणलं नाही, देव आहे किंवा नाही हे म्हटलं नाही, परंतु ते असं म्हणतात परमेश्वराला काय म्हटलेलं आहे, त्यांनी निर्मित म्हटलेलं आहे, निर्माण करतात. त्यांनी परमेश्वर हा शब्द वापरला नाही सर, त्यांनी अल्लाह शब्द वापरला नाहीये, त्यांनी गॉड शब्द वापरला नाहीये, हे प्रचलित आलेले शब्द आहेत. त्यांनी निर्मित शब्द वापरला, त्यांनी यासाठी निर्मित शब्द वापरला होता की परमेश्वर अल्लाह गॉड जर आलं तर तिथं पूजा आजच्या आधी आध्यात्मिक आलं, सगळं काही आलं, कर्म करणार. आणि मग जिथं कर्म काय राहते, जिथं देवाच्या नावावर धंदा सुरू होते, बेनिफिट सुरू होते विशिष्ट वर्गाला,
इथं मात्र मग काही बहुतांश वर्गाचं नुकसान होते, काही लोकांचा फायदा होतो. आपल्याला इतिहासात बदला घ्यायचा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इतिहासाचा बदला घ्यायचा नसतो, परंतु इतिहासाचा ध्वनी मात्र जागृत ज्वलंत ठेवायचा असतो. त्यांनी केलं म्हणून तुमचा आमचा दोष नाही, त्यांनी केली ती व्यवस्था निर्माण केली असत, परंतु दोष आता या उच्च वर्गाचा आहे का? नाही. मग त्यांना दोष देता येईल का आपल्याला? बाबासाहेबांना त्रास झाला, महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्रास झाला, म्हणून त्या एखाद्या विशिष्ट वर्गाला आपण दोष द्यायचा आणि त्यांना त्रास द्यायचा असं चालत नाही. जर असंच जर चालत राहिलं दोष द्यायचा आणि त्या दोषातून जर हिंदू मुस्लिम दंगे होत असतील, दलित मुस्लिम दंगे होत असतील, किंवा दलित हिंदू जर दंगे होत असतील, त्या अंतर्कलह निर्माण होतो अंतर्गत, आणि अंतर्गत कलहामुळं देश हा खोकला होतो, निर्बल होतो, देश सशक्त होऊ शकत नाही. ज्या देशामध्ये अंतर्गत कलह आहे, घरीच भांडण आहे, तर दुसऱ्या देशाला भांडण करायची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून इतिहास फक्त लक्षात ठेवायचा असते, त्याच्यामधून गोप घ्यायचा असते, परंतु इतिहासाचा बदला घ्यायचा नसते, किंवा विशिष्ट समाजाने आपल्यावर खूप अन्याय अत्याचार केले म्हणून त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचा नसते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जो कौम अपना इतिहास नहीं जानती, वो कौम अपना भविष्य नहीं बनाती. म्हणजे ज्यांना इतिहास माहित असते तेच इतिहास घडवू शकतात. अहो त्यांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास माहित असते, आम्हाला 100 वर्षापूर्वीचा आपला इतिहास माहित नसते. इतिहास माहित असणं किती गरजेचं आहे, म्हणजे इतिहासातून प्रेरणा मिळते, इतिहासातून सोच मिळते, सोच मधून प्रेरणा मिळते, प्रेरणा मधून ऊर्जा निर्माण होते, ताकद निर्माण होते, आणि ऊर्जा मधून माणूस संघटन निर्माण करते, आणि संघटन केल्यानं माणूस शक्तिशाली होतो, आणि शक्तिशाली झाल्यानंतर माणूस राजकीय पटलावर येतो, त्याच्या हाती सत्ता असतात. एवढा इतिहास आमच्याकडे. चाणक्यही निर्माण झाले देश महान आहेत ना, चाणक्यही निर्माण झाले, चंद्रगुप्तही निर्माण झाले, चंद्रगुप्त मौर्य आपलं महाराष्ट्रातलं माहीत असलं प्रकरण, त्या क्वालिटीचा माणूस नाही आहे, परंतु बघा छत्रपती शिवाजी महाराज केवळ चाणक्य नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज हे चंद्रगुप्त मौर्य होते. बुद्धियुगी प्रतिभावंत राजा, प्रतिभावंत म्हणजे बुद्धिवंत राजा, बुद्धी होती आणि पराक्रमही होता, प्रज्ञा होती त्यांच्या, कारण त्यांच्या पराक्रमात, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमात त्यांची प्रज्ञा तपत होती, त्यांच्या पराक्रमात त्यांचं व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञाच हा देशासाठी महान पराक्रम होता. शिवरायांच्या पराक्रमात त्यांची प्रज्ञा तपत होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रज्ञा देशासाठी महान पराक्रम होता. शिवरायांच्या पराक्रमाच्या तेजाने तळपणाऱ्या त्या भवानी तलवारीने गुलामी नाकारून स्वातंत्र्य खेचून आणलं, मोगलांना या महाराष्ट्राच्या भूमीत गाढून टाकलं, आणि हिंदू स्वराज्याची निर्मिती केली, आणि त्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं. हे दोन्ही युगपुरुष, हे दोन्ही महापुरुष, हे दोन्ही महारत्न आम्हाला तितकेच मोलाचे आहेत, जसे आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले मोलाचे आहेत, जसे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोलाचे आहेत, जसे आम्हाला राजमाता मोलाचे आहेत, तसे आम्हाला सावित्रीबाई फुले मोलाचे आहेत. हे विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीकडे जाऊ, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम बहिष्कृत हितकारी सभा स्थापन केली, त्या भोळे समिती नेमली होती मुंबई विधिमंडळामध्ये, आणि भोळे या समितीने ठराव पास केला, इंग्रजांनी ठराव पास केला त्या समितीच्या माध्यमातून की सर्वांना तळ इथले पानवटे इथले सार्वजनिक विधी वगैरे खुले करण्यात आलेले आहेत असा ठराव पास केला. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करू लागलेले आहेत, ठराव पास झाला तरी अस्पृश्य समाज सार्वजनिक विधीवर जात नाही, महारच्या तळ्यावर जात नाही, पाणी पित नाही, अस्पृश्याचे गुरढोरं पाणी पितात, परंतु अस्पृश्य तिथे हिम्मत करत नाही पाणी पिण्याचा. ठराव तो पास झाला बरोबरचा का जात नाही, विचार करू लागलेले. आणि विचार केल्यानंतर त्यांनी मग चळवळ सुरू केली, बैठका घेतल्या, 1923 पासून 27 पर्यंत बैठका घेतल्या, लोकांना जागृत करण्याचं काम केलं, आणि मग त्यांनी महारच्या तळ्यावर सत्याग्रहीला आंदोलन केलं. हे आंदोलन हे केवळ पाण्यासाठी नव्हतं,
हा समतेसाठी लढा होता, हा मानव मुक्तीचा लढा होता, मेलेला माणसाला जिवंत करण्याचा हा लढा होता. आम्ही म्हणतो पाण्यासाठी सत्याग्रह केला. पाणी पाणी पिल्याने काय अमरण अमर होणार नव्हते. ते जो समाज होता हा काय अमरण होणार नव्हता किंवा चिरंजीव होणार नव्हता, परंतु हा लढा मानव मुक्तीचा, मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचा हा लढा होता, हा पहिला टप्पा. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं? दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र उच्च वर्गातल्या लोकांनी पुन्हा कोर्टामध्ये केस टाकली आणि केस टाकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व खर्च या तळ्याचा खर्च आम्ही करतो, ब्रिटिश सरकार करत आहे आणि म्हणून हक्क हा आमचा आहे, आम्ही त्यांना तळ्यावर येऊ देणार नाही. दुसऱ्या टप्प्यामध्ये आंदोलन सुरू झालं. सुरू झाल्यानंतर ब्रिटिश पुलिस आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आंदोलन करू नका, कोर्टाने बंदी आणलेली आहे, कोर्टाने ठराव कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की आता तुम्हाला इथं मोर्चा वगैरे काढता येणार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार करू लागलेले आहे, त्यांना वाटू लागलं खरखर आहे की ब्रिटिशांनी आम्हाला अधिकार दिले, मग जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार ते कसे काय नाकारतील. बाबासाहेबांनी इतका विचार केला, मग हे अधिकार आमचा नाकारतात का? कारण जी मनुस्मृती होती त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून जे काही नियम होते ते त्या नियमाच्या माध्यमातून त्यांच्यावर दंडक आणला होता. मग आपला दुश्मन कोण, शत्रू कोण, दुश्मन कोण आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दमन केलं. हा दुसरा म्हणजे मनुस्मृतीचं दहन केल्यामुळे मग ब्रिटिशांना कळायला, ब्रिटिश सरकारांना असा काय वर्ग या देशामध्ये आहे की हा शोषित आहे, पीडित आहे, अस्पृश्य आहे. त्यांना अगोदर अस्पृश्य म्हणजे काय आणि त्याच्या बद्दल म्हणजे काय माहितच नव्हतं. जसं सरांनी इंग्रजीचं महत्व सांगितलं की ग्लोबल भाषा जागतिक जगाची मातृभाषा जग जवळ आणलं इंग्रजीने जग जवळ आणलं. मग त्यावेळेस 1948 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संस्थाचं नाव इंग्रजी मधून ठेवतात, डिप्रेस क्लासेस मिशन वगैरे वगैरे. नाहीतर काय डिप्रे काय बहिष्कृत म्हणजे काय कळणार त्या इंग्रजांना, बहिष्कृत समाज म्हणजे काय, कोणता समाज बाबा, डिस्प्रेस म्हणजे कळलं त्यांना. म्हणजे 1928 ला हे नाव दिले, जसं सरांनी सांगितलं मोठेपणा, इंग्रजीचा मोठेपणा. आणि मग ब्रिटिशांना कळू लागलं की या देशामध्ये असा काय समाज आहे, शोषित आहे, पीडित आहे, ह्याला जनावरापेक्षा ही वागणूक दिल्या जाते हे कळालं. आणि म्हणून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा केवळ पाण्यापुरता मर्यादित नव्हता, केवळ एखादं पुस्तक जाळण्यापुरता मर्यादित नव्हता, केवळ मंदिरावर प्रवेश घेण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांचा लढा हा लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये जाण्यासाठी होता हे आम्ही लक्षात घेतो. आणि मग तेव्हा कळालं की हा समाज असा आहे, एवढा बहुजन समाज, शूद्र अतिशूद्र समाज अशा प्रकारे या देशामध्ये जीवन जगतो. आणि म्हणून या समाजाचं दुःख दारिद्र्य सांगण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला पाचारण केलं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये पहिल्या लंडन इथं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि गांधीजीला पण बोलवण्यात आलं, महात्मा गांधीजीला. पण महात्मा गांधीजी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर तिथं गोलमेज परिषद असतील तर मी त्या परिषदेवर बहिष्कार टाकी. गेले नाहीत महात्मा गांधीजी, गेले नाहीत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाला घेऊन गेले होते? शंकरराव जाधव म्हणून एक मराठा मोठी व्यक्ती होता. ते म्हणजे तुझ्या समाजाचं नेतृत्व तू त्या गोलमेज परिषदेमध्ये कर, मी माझ्या समाजाचं नेतृत्व कर. बघा, यावरून हे सिद्ध होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा दबदबा केवळ भारतापुरता मर्यादित होता. ज्या माणसाला पाचारण केलं होतं त्या माणसाला सुद्धा तिथं गोलमेज परिषदेमध्ये घेऊन गेले होते. दुसरी गोलमेज परिषद, मग आता ब्रिटिशांना वाटतं की पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले, गांधीजी आले नाही, ते काय हे काय पाहुणे नाहीत, आपले दोघे पाहुणे नाहीत, ब्रिटिशांचे छोटे पाहुणे आहेत. मग त्याला वाटत त्यावेळेस आले नाहीत, मग त्यांनी महात्मा गांधीजीला बोलवलं नाही. महात्मा गांधीजीला मग गांधीजीला वाटलं की आता आपण गोलमेज परिषदेमध्ये जायला पाहिजे. मग न बोलवता दुसऱ्यांना महात्मा गांधी दोषी लागले. दोन बॅरिस्टर मध्ये युक्तिवाद झालेला आहे, यांनी यांच्या सगळ्या बहुजन समाजाच्या हक्काची तिथं सगळं वर्तात मांडलेला आहे, सगळा डाप तयार केलेला आहे आणि त्यांना समजावून सांगितलेला आहे की यांना हक्क कसे महत्वाचे आहे. आणि ते हक्क घेऊन मग हक्क ब्रिटिशांनी दिले आणि त्या ब्रिटिशांची सही झाली. महात्मा गांधीजीला त्यांनी सही करावी लागली हे तुम्हाला मान्य आहे का? महात्मा गांधीजी म्हणले मला मान्य आहे, परंतु ज्यावेळी दुसरी गोलमेज परिषद झाली बाहेर आल्यानंतर महात्मा गांधीजी म्हणाले की जर स्वतंत्र भारतामध्ये अस्पृश्य लोकांना आणि क्षुद्र लोकांना जर काळी इतकं जर त्यांना जर
अधिकार मिळाले तर अशा देशाचं स्वातंत्र्य मला नको, ही काल्पनिक गोष्ट नाही, हिस्टोरिकल एव्हिडन्स आहे. जे आपल्या देशातील मंत्री यांना जी घर चांगल्या प्रकारचे राहतात तसे आपल्या भारतीय डॉक्युमेंट्सला लंडन मध्ये तशा प्रकारची ग्रंथालय ठेवलेली आहेत अभिलेखा, म्हणजे एवढे सुरक्षित आहेत, म्हणजे तुमचा इतिहास त्यांनी जपून ठेवलेला आहे. इथं तर आमच्या ग्रंथाला तर इथे लागतो कारण इंग्रज खाते काहीतरी घेऊन जाते. आमचं पुस्तक वाचताय आम्हाला कळत नाही, हा मम्मीला आम्ही विचारतो, मम्मी माझं पुस्तक कापड घ्या, त्याचा अर्थ तुम्ही आम्हाला दोन दोन महिने पाहतच ना, असो मला त्याकडे जायचं नाही. आणि मग या समाजाला अधिकार मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे आले आणि पुण्यामध्ये मग गांधीजीने उपोषण सुरू केलं. महात्मा गांधी पत्र पाठवले, तीन पत्र ब्रिटिशांना, तुम्ही जे अधिकार या मोजल समाजाला दिलेले आहेत, अस्पृश्य समाजाला दिलेले आहेत, शूद्र समाजाला या वर्णातल्या लोकांना दिलेले आहेत, ते अधिकार मान्य नाहीत मला, गांधीजी म्हणतात लेटर पाठव. ब्रिटिश सरकार म्हणते की महात्मा गांधी तुम्ही त्याच्यावर साईन केलेली आहे, तुम्हाला ते मान्य आहे आणि आता आम्ही अधिकार बहाल केलेले आहेत, आम्ही परत कसं काय घेणार, प्रांतिक उपोषण सुरू केले. महात्मा गांधीची तब्येत बिघडू लागलेली, अनेक काँग्रेसचे नेते त्यांच्याकडे येऊ लागले, आल्यानंतर मग सांगू लागलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, गांधीजीला समजावून सांगायला की महात्मा गांधी तुमचा जीव अनमोल आहे, तुम्ही या समाजासाठी कशाला आपला जीव धोक्यात घालता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणतात की जो तुम खुले आत मे देख रहे हो, देख नाही सकते, मैं मंद आत मे देख रहा हूं. जे अधिकार आले आणि हे अधिकार स्वतंत्र भारतात जर लागू झाले तर या देशाचा पंतप्रधान पंडित नेहरू होणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होती, याची भीती गांधीजींना वाटली आणि म्हणून त्यांनी आम्हाला उपोषण केलं. म्हणजे दलितांनाच नाही, लोकांना वाटते दलितांचेच हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आपण सरदार वल्लभभाई पटेलला महान म्हणतो, त्यांनी सांगितलं होतं सर, त्यांनी तर म्हणले तुम्ही संविधान सभेवर चाललेले आहात, तुम्हाला संविधान सभेच्या दरवाजेच काय पण खुर्च्या सुद्धा बंद आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर मुंबईमधून निवडून येण्याचा प्रयत्न करतात, जशी आपली विधानसभा असते निवडून यावं लागते आमदार व्हायचं असलं तर, मग संविधान सभेत जर जायचं असलं तर संविधान सभेत निवडून जावं लागते. परंतु काँग्रेस आणि इतर जे काही नेते होते त्यांनी बाबासाहेब त्या सभेवर निवडून येऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले, अडथळे निर्माण केले. तेव्हा पश्चिम बंगालच्या लोकांनी, ज्याचं नाव आहे महाप्राण जोगेंद्रनाथ मंडे, यांनी बाबासाहेबला विनंती केली की बाबासाहेब तुम्ही आमच्या मतदारसंघामधून उभे राहा, आम्ही तुम्हाला प्रचंड मत अधिकाऱ्याने संविधान सभेवर निवडून देऊत. बाबासाहेब आंबेडकर तिथे उभे आहेत, तिथून निवडून आले. बघा म्हणजे ज्या मतदारसंघातून मुस्लिम व्यक्ती येत होता त्या मुस्लिम व्यक्तीने तिथे ते तिकीट सोडलं, ती जागा सोडली, म्हणजे त्यांचे उपकार आहेत आमच्यावर. मुसलमान व्यक्तीचे उपकार आमच्यावर आहेत. दिया ताजमहल हिंद को वही शख्स मुसलमान, दिया ताजमहल हिंद को वही शख्स मुसलमान हिंदा, सारे जहां से अच्छा हिंदो सता हमारा, ये गुलले इसकी ये गुलसिता हमारा, लिखा है इतना वतन वह मोहम्मद इकबाल मुसलमान. हिंदुस्तान की तक से लंदन तक चलेगी, देख हिंदुस्तान की ये कहने वाला बादशाह सफर मुसलमान ही था, छत्रपति शिवाजी महाराज की जान बचाने वाला मदारी मेहतर भी मुसलमान, योगदान आहे सगळ्यांचं, देश बनवण्यासाठी अनेकांचं योगदान आहे. परंतु सत्य इतिहास आमच्याकडे येत नाही, लढा अंग्रेजों के खिलाफ सबसे पहले दी अपनी जान की शहादत वही टिपू सुल्तान मुसलमान, मुसलमानांचं योगदान. निवडून गेले तिथे, निवडून गेल्यानंतर आठ अशी होती सर, आठ काय होती की ज्या प्रांतामध्ये 51% पेक्षा जास्त जर हिंदू असतील तर तो प्रांत भारतात राहील आणि 51%पेक्षा जास्त मुसलमान असतील तो भारत पाकिस्तान मध्ये जाईल, अशी आठ होती. तरी सुद्धा ज्या प्रांताची लोकसंख्या टक्केवारीनुसार हिंदूची लोकसंख्या 71% होती तरीही तो भूभाग नेहरू सरकारने पाकिस्तानला देऊन टाकला. आणि आज आम्ही म्हणतो पाकिस्तान आमच्या हिंदू राणी अत्याचार करत आहे, याचे जबाबदार कोण आहे, संशोधनाचा विषय आहे त्यांचा साहेब, हा संशोधनाचा विषय. आणि मग आम्ही त्यांना घुसखोर होतो आणि आमच्या हिंदू भागाला आम्ही घुसखोर होतो, तिकडे त्रास झाला तिकडे येण्याचा प्रयत्न करता आमच्या मानवीमध्ये, हा इतिहास आहे.
आणि हे हे तीन चार जिल्हे त्यांनी तिकडे देऊन टाकले ज्या जिल्ह्यामधून निघून आले होते संविधान सभेवर बाबासाहेब. मग आता बाबासाहेब कोणत्या संविधान सभेचे सदस्य झाले? पाकिस्तानचे. भारतीय संविधान सभेचे होते का? पुन्हा मग जयकराला बोलवण्यात आलं, मुंबईमधून निवडून आले आणि मग संविधान सभेत गेले, समिती नेमण्यात आली, मसुदा तयार होऊ लागला, अनेक लोक विरोध करू लागले, त्याच्यावर चर्चा होऊ लागली, काही मसुदा समितीतले लोक काही बिमार होते, एकाचा मृत्यू झाला, एक आजारी पडला, एक संस्थानाच्या कामात व्यस्त होता, काही दिल्लीपासून अंतरावर होते, एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून शरीराची कुठल्याही प्रकारची आपल्या तब्येतीची तमा न बाळगता संविधान 2 वर्षे 8 महिने 18 दिवसांमध्ये त्यांनी निर्माण केलं आणि भारतीयांना स्वाधीन केली. ही जगातली सर्वात मोठी देण आहे, न मागता तुम्हाला ते संविधान बहाल केलं आहे का? संविधानामध्ये 13 नंबरचा आर्टिकल आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की आत्ता परीक्षेचे कानून होते आणि 6000 वर्षापूर्वीचे 1500 वर्षापूर्वीचे जे काही कानून होते या आता इथून शून्यवत झालेले आहेत. म्हणजे जे मनुष्य जो कानून होता नष्ट झालेले आहेत. आता ह्यानुसार संविधानानुसार त्या देशाचं चालणार आहे. म्हणजे इथली व्यवस्था अशी होती की ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना फिरण्याचा अधिकार नव्हता, अधिकार होता नव्हता पण काय होतं हे आपल्याला सर्वांना माहित आहे. या खोलवर मध्ये जात नव्हतं, जात नाहीये मी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील बघा, नातं कसं आहे? बोर झाले का संपुटात? नातं कसं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील फौजेमध्ये होते सुभेदार. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कुठं होते? फौजेमध्येच होते ना, ते सुभेदार सरदार होते, मोठे सरदार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महुया छावणीत झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आम्ही म्हणत नाही जुन्नर तालुक्यामध्ये झाला, तर त्यांचा सुद्धा जन्म शिवनेरी किल्ल्यातल्या छावणीत झाला. कारण किल्ल्याभोवती छावणी असते हो, सैन्य असते, त्या सैन्याच्या सुरक्षेतच झाला. किती इतिहासाचे सर सांगतात. बाबासाहेबाचा जन्म मऊ इथे झाला, मऊ मध्ये नाही, कॅम्पस मध्ये झाला, लष्करी छावणी. शिवाजी महाराजांचा यांचे आजोबा मालोजी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी दोघांनी सर्वस्वाचा त्याग केला. शिवाजी महाराजांनी तेही चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकले असते, परंतु त्यांनी खूप मोठा त्याग केला आणि तुमच्या आमच्यासाठी भोजन बांधवासाठी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं आणि या स्वराज्यात 33% मुसलमान होते. कल्पना करा, 33% लोक. मदारी मेहतर कोण होता? दलत खान कोण होता? इब्राहिम खान कोण होता? नूर बेग कोण होता? हा सत्य इतिहास सांगण्याचा नाहीये. नूर बेग सरसेनापती, दौलत खान आरमाराचा प्रमुख, इब्राहिम खान अंगरक्षक, तोफखाना प्रमुख मुसलमान. म्हणजे जे जे मोठ्या अधिकार पदावर होते मुस्लिम. विषय आपला तो नाही आहे, परंतु समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा, समाजामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, हाच या मागचा निर्मळ असा पवित्र असा हेतू आहे म्हणून हे मांडण्याचा मी प्रयत्न केला. ज्यावेळेस शिवाजी महाराज जातात केळशीच्या सुरत लुटण्यासाठी जातात, सुरत 1564 जानेवारीमध्ये, नंतर 1670 दोनदा सुरत ही औरंगजेब बादशहाचं काय होता, दाढी आणि दिमाग होता, तेथून त्याला सर्व कर होता. आताची जशी मुंबई होती तसं ते सुरत होत, फार पैसा होता. लोक म्हणतात शिवाजी महाराज लुटतात, वृद्धलाचे म्हणतात हो मारवाडी लोक असतील तर रागी होऊ नका, लुटारू म्हणतात. ज्या राजाची आदर्श, राजाची प्रतिभा म्हणतो, राजाची देश विदेशामध्ये जयंती साजरी होते, व्हिएतनाम सारख्या राष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचं प्रशासन चालवतात, अमेरिका सारख्या राष्ट्राला परेशान करून सोडवतो, व्हिएतनाम आणि अमेरिका युद्ध चालवत होता. युद्धनीती कुठली होती? छत्रपती शिवाजी महाराजांची. त्याला म्हणतो ना कोणता ऑपरेशन, स्ट्राईक ऑपरेशन, त्याने म्हणतो ना गर्मी गाव आहे, त्याला मराठीतून काय म्हणतं सर, हे युद्धनीती होती. मोजक्या सैनिकाच्या बळावर साधन सामग्री कमी आणि साधन सामग्री उच्च दर्जाची नसताना परंतु निष्ठावान माणसं निर्माण केली, त्याग करणारी माणसं निर्माण केली, आम्ही मेलो तरी चालेल, छत्रपती शिवाजी महाराज जगले पाहिजे, ही भावना जगाच्या पाठीवर आपल्या सामान्य रयतेमध्ये आणि सैन्यामध्ये निर्माण करणारा, छोट्या पुरावामध्ये निर्माण करणारा राजा जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये झाला नाही, तो या हिंदुस्थानामध्ये झाला, या भारतामध्ये झाला, हे तुमचा भाग्य. असे महापुरुष या देशामध्ये जन्मले. विद्यार्थ्याचं फक्त एक छोटं उदाहरण सांगतो खास, कारण
सर्व सर तज्ञ लोक आहेत, त्याच्या त्यांच्या विषयामध्ये तज्ञ आहेत हे मी जाणून आहे, परंतु मी खास आता विद्यार्थ्यासाठी एक क्युबा राष्ट्रामध्ये घडलेलं उदाहरण आहे ते उदाहरण सांगतो आणि माझं इथं दोन शब्द संपले. समुद्र आणि महाताला वंश, द ओल्ड मॅन अँड द सी, हर्नेस्ट हेगिंबे यांची कादंबरी आहे. जसं अण्णाभाऊ साठेने वास्तव जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या ती तशी वास्तव क्युबा नावाचं एक छोटं राष्ट्र आहे अमेरिकामध्ये, अमेरिका खंडामध्ये आहे, बेटच आहे, छोटा आहे. तिथं राहणारा व्यक्ती आहे समुद्राच्या काठावर 80 वर्षाचा व्यक्ती म्हातारा. चेहऱ्यावर उन्हाचे डाग पडलेले, जर्जर देहाचा, तरुणपणी पत्नी मरून गेलेली, लौकिक अर्थाने अपयशी व एकाएकी या शांतीगुणे आपल्या मनोगर्भामध्ये एक इच्छा जपलेली आहे की आयुष्यामध्ये त्याला प्रचंड निर्मासा पकडायचा इच्छा. मग तरुण कोळी जे होते, कोळी लोक मासे पकडायचं काम करतात, ते त्याचे तिंगल उडवतात, चष्टा करतात, जे काम तरुणपणी शक्य झालं नाही आता हा वर्धपकाळात करू पाहत आहे. म्हणून त्या म्हाताऱ्याचे, त्याचं नाव असते सांतियागो, त्याची टिंगल टवाळी करतात सांतियागोची, आणि त्याच्यासोबत एक 6 ते 8 वर्षाचा मुलगा मनोरी नावाचा राहतो. त्याला माहित असते की याचं म्हाताऱ्याचं नातं आणि समुद्राचं नातं काय आहे. त्याला माहित असते की निश्चितच हा व्यक्ती एकदा तरी समुद्रात मोठा मासा पकडेल. मग असाच एके दिवशी सांतियागो आपली लहान होडी घेऊन समुद्रात जातो आणि कसेही करून मासे मिळवायचे आहे असा त्याने मनाची ठाम निश्चय केलेला आहे. एक दिवस झाले, दोन दिवस झाले, तब्बल 84 दिवस झाले होते सर सांतियागोचे. हे म्हणजे सर सांतियागोच्या गळाला एकही मासा लागला, तरी सुद्धा त्याचा समुद्रात प्रवास चालूच आहे होडीच्या माध्यमातून. आणि एक दिवस त्याची मनोदेवता, दोन मन असतात माझा असं म्हणतात, मनोदेवता त्याला सांगते आहे सर. मनोदेवता काय सांगते की सांतियागो तुझ्या इच्छा शक्ती तत्क्षण आता जवळ आली नाही. आणि अशातच सांतियागोच्या गळाला प्रचंड असा देवमासा लागतो 18 फूट लांबीचा, 1500 पाऊंड वजनाचा. मनुष्य दुर्दम्य इच्छा शक्तीच्या बळावर काय करू शकतो हे सांतियागो दाखवले. अहो 7-65 वर्ष झालेले लोक PhD करतात, जे कुत्र सांभाळायचे वय असते कुत्र घेऊन फिरतात, त्याला वाटते आमच्या वेळेस. पण जे जिद्दी असतात, जे कष्ट घेतात, जे परिश्रम करतात, त्यांना काहीतरी बनायची उर्मी असते. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना होतं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्य निर्माण केलं, काही ते ज्यांच्या मनामध्ये काहीतरी बनण्याची उर्मी पेटलेली असते, आग पेटलेली असते, अशा लोकांना सर प्रतिकूल परिस्थिती सुद्धा साथ देत असते. प्रतिकूल परिस्थिती होती म्हणून माझं असं झालं, मला यश मिळालं नाही, हे तुमचं काय झालं बहाने झालं. इरादे बुलंद होतो, रास्ते निकलते नाही की बहाने निकलते. जातो सांतियागोकडे आणि प्रचंड देवमासा लागला आणि तो समुद्राच्या काठावर आला. परंतु त्यावेळेस चष्टा करणारे इतर तरुण मुली होते का तिथं, त्याचा तो अतूट पराक्रम पाहण्यासाठी नव्हते, परत ते जाऊ द्या. परंतु ज्याला तो मासेमारीचं शिक्षण देत होता तो मनोनी सुद्धा तिथं असायला पाहिजे होता. त्याला खूप वाईट वाटत होतं, आपली ती इच्छा पूर्ण झाली, परंतु आपला असा अपुण्य पराक्रम पाहण्यासाठी कुणीही नाही. परंतु आपल्याला महापुरुषाचा आपला पुण्य पराक्रम हा जगासमोर मांडायचा आहे आणि त्यांच्या विचारातून, त्यांच्या सामाजिक क्रांतीतून, ज्या शैक्षणिक क्रांतीतून आपल्याला हा इतिहास जगापुढे मांडायचा आहे आणि सर्वांना आपल्याला बंधुभावानं वागायचं आहे. कारण पुन्हा इतिहासाचा पत्ता घ्यायचा नसतो. आपण सर्वांनी बंधुभावाने राहून या देशाला ज्या महापुरुषाचे विचार तारक आहेत त्या विचाराचा प्रसार आणि प्रसार आपण केला पाहिजे. एकच शेवटी सांगताना जातो एक शिव व्याख्याता म्हणून, वाचाल चारित्र्य शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं. वाचाल चारित्र्य तर वाचेल या देशाचे चारित्र्य, कारण चारित्र्यवान राजा होता जगातला एकमेव राजा. म्हणून ज्याप्रमाणे या देशामध्ये खेडोपाडी रामायण महाभारताचं पारायण केलं जातं, तसं पारायण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा या हिंदुस्थानामध्ये आणि या देशामध्ये झालं असतं तर माझ्या पुण्यात दिवाळीची माझ्या आया बहिणीची इज्जत केली नसती. कारण जे इज्जत करतात ते छत्रपती शिवाजी महाराज होता असा हा इतिहास आहे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविण्यापूर्वी एवढंच म्हणतो, हम मानते हैं इस देश के लोग अपनी जान से भी ज्यादा मानते हैं और इस हिंदुस्तान की मिट्टी को हम हमारा सब कुछ भी उनके ओर से कहा देते हैं. एक बात मैं करना चाहता हूं, जो आंखों में जो सुनाई देता है, जो सुनाई देता है उसे खामोशी कहते हैं, जो
सुनाई देता है। खामोश देश में जो कुछ चल रहा है खामोशी से चल रहा है, चुपचाप चल रहा है। समझ में नहीं आ रहा हमारे, हम कैसे फूट रहे हैं, हमारा विभाजन कैसा हो रहा है, कैसे दंगे फसाद हो रहे हैं, चुपचाप चल रहा है। जो सुनाई दे उसे तूफान कहते हैं। ये जो दीवार का सुराख है साहब, सर ये जो दीवार का सुराख है, चाइना अमेरिका पाकिस्तान साजिशों का हिस्सा है, मगर हम इसे अपने घर का रोशनदान कहते हैं, मगर हम इसे अपने घर का रोशनदान। सूरत पश्चिम से निकलकर पूरब से डूब नहीं सकता, सूरत पश्चिम से निकलकर पूरब से डूब नहीं सकता। जो चला गया वो दोबारा वापस नहीं आ सकता, जो मर गया जिंदा नहीं हो सकता, और दोबारा कोई माइका लाल छत्रपति शाहू महाराज फुले डॉक्टर बाबा साहब अंबेडकर छत्रपति शिवाजी महाराज जैसा नहीं हो सकता, दुनिया में ऐसा कोई नहीं हो सकता। एवढं बोलू महात्मा फुले डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या विचारावर, यांचे सामाजिक विचार योगदान आम्हाला विस्तृतपणे या ठिकाणी आम्हाला सांगितले। ज्या काही या देशामध्ये अनिष्ट रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरा घालवण्याचं काम जे काम महात्मा फुलेंनी केलं, तेच काम पुढे चालू ठेवून घटनेच्या रूपात या देशातील बहुसंख्य लोकांना अधिकार दिले, आणि या तीन महापुरुषांचं खऱ्या अर्थाने भारतीय देशाच्या उभारणीमध्ये मोलाचं असं योगदान आहे असं आपण या ठिकाणी सांगितलं। त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो। तुम्ही वेळात वेळ देऊन या ठिकाणी आले त्याबद्दलही मी तुमचे आभार मानतो। यानंतर अध्यक्षीय समारोपासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखरजी कोटावे सर यांना विनंती। या कार्यक्रमाच्या निमित्ताने परम पूज्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैकराव सरांनी सांगितल्याप्रमाणे नुकतीच महावीर जयंती सुद्धा साजरी झाली, पंतप्रधान उल्लेख केला। हनुमानजी या आणि व्यासपीठावर आजची जे व्याख्याते आहेत, जे शिवव्याख्याते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत, आणि आपल्यासमोर आता त्यांनी महात्मा फुले पूर्व काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये ज्यांनी योगदान दिलं देशाच्या जडणघडणीमध्ये, अशा सर्वांच्या कार्याचा अगदी विस्ताराने उहापोह केला आहे असे आजचे व्याख्याते प्राध्यापक प्रवीण पायकराव सर, ज्या विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते इंग्रजी विभाग, त्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर हेमंत कुमारजी जैन सर, ज्यांनी या महाविद्यालयामध्ये कमवा आणि शिका ही योजना स्वनिधीतून चालवत आहेत, ते डॉक्टर संभाजी कदम सर, सचिन राव आणि या महाविद्यालयातील सर्व तज्ज्ञ प्राध्यापक वृंदर, आणि महाविद्यालयामध्ये वर्ग चालू नाहीत तरी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुद्दामहून आलेले या महाविद्यालयाचे विद्यार्थी वृंदर, मी सर्वप्रथम कमवा आणि शिका जे सर आहेत कदम सर त्यांचं अभिनंदन करतो, त्यांची प्रशंसा करतो की मागच्या 1920 पासून ते स्वनिधीतून विद्यार्थ्यांसाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते मदत करत आहेत। किती मदत केली जाते हा महत्त्वाचा नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या प्रति प्राध्यापकांची काय भावना आहे ही महत्त्वाची आहे सर।
प्राध्यापकाच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रति असलेली मदतीची भावना, सहकार्याची भावना आणि विद्यार्थी अभ्यासातून कष्टातून मोठा झाला पाहिजे अशा प्रकारची जी प्राध्यापकाच्या मनामध्ये भावना असते त्या भावनेला मी नमन करतो। कारण आपण प्राध्यापक पेशा आणि शिक्षणाचा पेशा स्वीकारलेला आहे तर ह्या पेशाचं अंतिम उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये आपण योगदान देणे, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये आपण मदत करणे, सर्वतोपरी मदत करणे। म्हणून कदम सरांचं मी प्रथम दर्शनी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांची प्रशंसा करतो। या ठिकाणी पाईकराव सरांनी आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आणि उदाहरणं देऊन इतिहासामधील परमपूज्य महात्मा फुलेजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचे उदाहरणं आणि घटना आपल्यासमोर विशद केलेले आहेत। मी या निमित्ताने विद्यार्थी वृंदांना संबोधून थोडं बोलेल। तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक विधान बोलून गेले आणि त्या विधानाची प्रचिती आपल्याला येत राहते। ते असं म्हणाले शिक्षणाबद्दल की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। मला वाटतं आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर आपण हे जरा ऑब्झर्व केलं, निरीक्षण केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचं महत्त्व जे अधोरेखित करायचं होतं ते शिक्षणाचं महत्त्व अगदी चांगल्या पद्धतीने अधोरेखित झालेले आहे असं आत्मविश्वासाने आपण या ठिकाणी सांगू शकतो। दुसरी बाब महात्मा ज्योतिबा फुल्यांबद्दल मी सांगेन, शिक्षणाच्या संदर्भात मी सांगतो, विद्यार्थी वृंदांना समोर घेऊन सांगतोय। कारण विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरली पाहिजे, आपल्या महाविद्यालयाची परिस्थिती समोर ठेवून सुद्धा मी तुम्हाला बोलतोय। आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचं येण्याचं प्रमाण फार कमी आहे आणि या निमित्ताने मी आपल्या विद्यार्थी वृंदांना सांगेन मुद्दाम की महाविद्यालयामध्ये येणे आता चालू करा। तुम्ही महाविद्यालयामध्ये आलात तर तुमचे विषयाचे वर्ग हे नियमितपणाने सुरू होणार आहेत, होतील। आमचे प्राध्यापक तासिका घेण्यासाठी तुमची वाट बघतायत। परंतु तुम्ही जर वर्गात कॉलेजमध्ये आला नाही तर काय रिकाम्या बेंचचे त्रास तास घेतले जाऊ शकतात का, हे तुमच्या समोर फार मोठा आम्ही प्रश्न उपस्थित करणार आहे। त्यामुळे इतर जे आता विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांना मी आवाहन करेन की तुम्ही तर नियमितपणे वर्गात येत चला आणि तुमचे जे मित्र आहेत त्या 10-15 विद्यार्थ्यांना एकाएकाने फोन करून सांगा की महाविद्यालयामध्ये आता तासिका सुरू होणार आहेत आणि आपण आता महाविद्यालयामध्ये गेलं पाहिजे आणि वर्ग केले पाहिजे। वर्गात बसून प्राध्यापक शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे। मी परिस्थिती थोडीशी बघितली ऐकली इथल्या परीक्षा पद्धतीची तर तुम्हाला म्हणजे मी काही सांगायची गरज नाही, तुमच्या लक्षात येतं कशा पद्धतीने परीक्षा होतात। परंतु मला या निमित्ताने सांगायचे तुम्हाला आता की जर नियमितपणे तुम्ही महाविद्यालयामध्ये आले, नियमितपणे तासिकाला उपस्थित राहिला, आपल्या आपल्या विषयाचा अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास करून परीक्षा देता येतील, वेगळ्या मार्गाचा अवलंब करून परीक्षा देण्याची गरज लागणार नाही। आणि लक्षात घ्या, वेगळ्या मार्गाचा अवलंब करून जर परीक्षा तुम्ही देत असाल तर तुम्हाला फक्त डिग्री मिळेल, पदवी मिळेल, परंतु तुमच्याकडे त्या विषयाचं नॉलेज असणार नाही। विदाउट नॉलेज डिग्री, विदाउट नॉलेज डिग्री, विदाउट नॉलेज डिग्री घेऊन तुम्ही कितीही नोकरीसाठी कुणाच्या दरवाज्यावर गेलात तर तुम्हाला कुणीही उभा करणार नाही, नोकरी देणार नाही। आणि मग ज्ञान शिक्षणामुळे किंवा जशा शिक्षणामुळे
जर आपल्याला नोकरी मिळणार नसेल तर तशा पद्धतीच्या मार्गाचा अवलंब करून आपल्याला ती डिग्री प्राप्त करण्यात काय उपयोग आहे डिग्री त्याची प्राप्त करून. म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने समोर या सगळ्या गोष्टी जरा विद्यार्थ्यांना क्लिअर करतोय आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या गोष्टी सगळ्या क्लिअरली लक्षात घेतल्या पाहिजे की तुम्ही वर्गात महाविद्यालयामध्ये येत चला आता. मी फार मनाच्या तळमळीतून तुम्हाला सांगतो आहे तुम्ही महाविद्यालयामध्ये येत चला, महाविद्यालयामध्ये वर्गामध्ये बसत चला. प्राध्यापक तुमचे तास घेणार आहे. एक विद्यार्थी वर्गामध्ये असला तरी प्राध्यापक तास घेतील. एक विद्यार्थी वर्गामध्ये असला तरी प्राध्यापक तास घेतील. हे वाक्य जरा मी दुरुस्त करतोय मुद्दाम, कारण ह्या सगळ्या गोष्टी आता एकूण वातावरण जमून आलं पाहिजे. प्राध्यापकाच्या पातळीवरून वातावरण जमून आलं पाहिजे, तुमच्या विद्यार्थ्यांच्या पातळीवरून वातावरण जमून आलं पाहिजे आणि या निमित्तानं ही बाब आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी. महात्मा फुलेंबद्दल मी पुढे बोलत होतो शिक्षणाच्या संदर्भात आणि विद्यार्थी वर्गाच्या संदर्भातच बोलत होतो, ते जरा लिंक लावतो. महात्मा फुले एकदा म्हणाले होते की मतीमुळे नीती येईल, नीतीमुळे गती गेली, गतीमुळे वित्त गेले, वित्तामुळे शूद्र घडले आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. मला तुम्हाला ते सांगायचंय की वेगळ्या पद्धतीने परीक्षा देऊन तुम्ही डिग्री घेत असाल तर ती अविद्या आहे. ती काय आहे? वेगळ्या पद्धतीने परीक्षा देऊन तुम्ही डिग्री घेत असाल तर ती अविद्या आहे. आणि जर ती अविद्या असेल आणि जर ती अविद्या असेल म्हणजे अज्ञान असेल तर तुमचा सुद्धा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाही. आणि शिक्षणासाठी जर तुम्ही एवढे 20-25 वर्ष खर्च करत असाल आणि त्यामुळे जर तुमच्याकडे त्या डिग्रीच्या लेवलचं नॉलेज असेल तर तुम्हाला या समाजामध्ये काळीची किंमत राहू शकणार आहे, काळी मोर तुम्ही राहणार आहे, तुमचं काहीही किंमत राहणार नाही. आणि जर एखाद्या शिक्षणामुळे जर आपली अशी किंमत राहणार नसेल तर तशा पद्धतीच्या मार्गाचा अवलंब घेऊन शिक्षण घ्यायचं घ्यायला. म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने सांगेन की आपण वर्गात आग्रहपूर्वक महाविद्यालयामध्ये आग्रहपूर्वक आलं पाहिजे, वर्गात बसलं पाहिजे आणि आमच्या प्राध्यापकांच्या मागं लागलं पाहिजे की तुम्ही आमचा क्लास घ्या, आमचा वर्ग घ्या. आणि आमची सरमंडळी आता खूप वर्षापासून पिरियड झालेले नाहीत आणि मला वाटतं त्यांना आता पिरियड घ्यायला आवडेल. हे पण तुम्हाला सर बरोबर आहे ना? तुम्हाला विचारतो मी सगळ्यांना विचारतो. एका विद्यार्थ्यावर घेतली ना सर पिरियड आजही तयारी फक्त मुलाने यावं. करेक्ट. ऐका आमच्या सरांचं विधान ऐका आता. बरोबर झालं, बरोबर बोलले सर तुम्ही, अगदी बरोबर आहे. आपल्याला शिक्षणाचं वातावरण निर्माण करायचं आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला उद्देशून बोलतोय मुद्दाम, आपल्याला महाविद्यालयामध्ये शिक्षणाचं वातावरण निर्माण करायचंय, शिकण्याचं आणि शिकविण्याचं वातावरण निर्माण करायचंय.